Welcome back. Electricity department will start spot power billing in the state from 1st of August. The government has awarded the contract to one of the Bangalore-based companies. 10 rupees 26 paise will be charged extra per bill. This was one of the assurances given by the Power Minister Milind Naik in the assembly. आपका जो है स्पॉट बिलिंग है क्या था हमने कॉन्ट्रैक्ट आउटसोर्स किया टोटल कंज्यूमर हाँ 5.5 लाख तो तुमने 2,20,000 आउटसोर्स करता हमें अगर 2,20,000 आउटसोर्स करना करता तो पुल्ले का महीने चालू जाते को 3 महीने भी चून याद आगे वाले टैंक का दिला तो काम के तो इधर रख ले बैकलॉग वहाँ पे कंप्लीट कर ले बाकी मंथली बिल चालू जाते ऑगस्ट सप्टेंबर अक्टोबर नोव्हेंबर अचानक चर्चे करून मंथली बिलिंग चालू जाऊन जाय आउटसोर्स केल्यानंतर आमचे जे पहिले जे मीटर रीडर स्टाफ हा पण तो जो एक्स्ट्रा उरता तो दुसऱ्या भागात घाला आणि ती कम्प्लीट करा आउटसोर्स केला तितकेच स्पॉट बिलिंग जातले हा म्हणजे 2,20,000-18,000 किती तरी कमी करा आम्ही 5,18,000 राहते ते स्पॉट बिलिंग जातले बाकीचे रेग्युलर बुकिंग जातले रेग्युलर आमचे आहे म्हणजे आमचा स्टाफ मागे तितलो खाली उरता ने हा तो नॉर्मल पोलीसच्या पद्धतीने होतलो पोलीसच्या पद्धतीने आणि ते स्पॉट पोलीसच्या कमी असल्या कारणाने स्टाफ सगळ्याकडे मिळून लोड आहे म्हणून ते डिले झाला अच्छा आदते मेकअप करपाक ही आयडिया केल्या फुल गोयन एकदम जायना ना फुल गोयन करपाकच नाही ते जे गरज आहा जे चढ बॅकलॉग आहा पण ते पहिली घेता आणि करता स्पॉट बिलिंग टेम्पररी असतले मागे एकदा जागेवर पडलं की परत पहिली पैसे आता आता ते 1 वर्षा खातीर आहा हा 1 वर्षा ते कितले कव्हर जाता ते तू ओके इतल्या भितून आमकां कितें रिक्रुटमेंट आमी केल्या उपरांत जातले जागेवर जाले तिथे स्टडी करा म्हणजे काय मिळतं लोकांची सोय झाली आणि आमचे काम जागा पडतात कंपनीचे चार्जेस असतले कंपनीच्या ज्यांका कॉन्ट्रॅक्ट दिला ते कितले असतले आणि तो कोणाकडल्यान वसूल करतले डिपार्टमेंट गव्हर्नमेंट पे करतले वा कन्झ्युमराकडे नाही गव्हर्नमेंटान खाली करत गव्हर्नमेंटान स्टाफ घेऊक त्याचा पेमेंट घेऊन लागतो तोच बेस्ट असतो कंपनीचे नाव GCIT बँगलोर GCIT आणि 1069 रेट पर बिल पर कन्झ्युमर Seasonal rainfall in the state has crossed 76-inch mark. Fishermen are distressed due to high tide in the seas. Uprooting of trees, collapsing of houses and soil erosion has reached an alarming point due to incessant rain. Here's a report. Fishermen in Agonda are distressed after witnessing high tide from past 4 days. Around 6 coconut trees got uprooted along the seashore due to incessant rainfall. Agonda Beach has been rated as the best beach in the world due to its scenic beauty, but sadly, it is being hit by nature's fury. पहिले 15 वर्षांमध्ये यावरच्या उद्या चढलेले आणि आता या वर्षा परत चढले चढल्याने की या साईडच्या सगळे आता कातळत गेले कातळत आता फिशरमॅन पण वडी बी आले ना वडी असले जाऊन किती किती असले फिशरमॅन धंदो तो बी आता लोकांना आता सायडी काढणं दुसऱ्या पाठान दवरलो आम्ही तशें धोको किती असा होय घर बघले की ना तेको ना हाय ना घरांनी वचपाक शकता आणि मात चढले जाल्यार होय एक एक 2 मीटर चढले ना घर कसो वयताय कसो वयता होय होय ऑन द अदर साइड ड्यू टू हाय टाइड एंड हॅवी रेनफॉल पीपल लिव्हिंग इन शॅन्टीज आर एट रिस्क The sea water gushes on the shanties and has eroded the sand along the beach at Baina. Locals say late Mitani Saldanya had assured adequate help to them and now they are helpless. Now have a look at this. This is the naphtha pipeline. It carries petroleum and naphtha. It can be seen in open due to erosion of sand. This could be another threat to the locals in Baina and surrounding areas. Meanwhile, house of one Bhaskar Naik collapsed after heavy rainfall in Kudka. Owner of the house informed that they are helpless and have no sufficient funds to repair the house. आता गेल्या वर्साक हें जाल्लें ताका भितरल्यान आमी मेडी बिडी लावन दिल्ल्यो म्हणजे 1 वर्सभर तरी मातशें येयलें ताका वर्सभर म्हाजी मागणी आसा की पंचायतीन येवन तेजे बेग्यान बेग्यान पळोवन हें करून
कितें तरी करचें तेका हेल्प. Seasonal rainfall has crossed around 76 inches. Bureau report, Prudent. CM is worried that youth movement in the state is dying. He addressed the youth after presenting Directorate of Sports and Youth Affairs State Youth Award 2011-12 to Melissa Simoes. Melissa is also the only girl to bag National Youth Award. Awakening among the youth is a very important. My worry, another worry is, I see youth movement totally dying down in Goa. Somehow over last 10-15 years, there's a sort of a feeling which is sinking in. I'm not saying you become violent. If one feels that there are hopes, and those who want to see hope, he can even look at a actual trophy Melissa got. The trophy is of Swami Vivekananda. You can actually draw inspiration from him. But if you want to see present day youth, I think Melissa for Goa is a role model. Let's take a short break. Stay tuned.